कायदेविषयावरील मार्गदर्शन शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 31 डिसेंबरला पार पडले. महिला सुरक्षा व कायदे या विषयावर महिला विषयक कायद्यांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजकुमार देवकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश साजिद आरिफ सय्यद यांनी महिला विषयक विविध कायदे व महिला सुरक्षा विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कायदा सुरुवातीपासून होता परंतु कडक अंमलबजावणी होत नव्हती. परंतु ज्या वेळेला बहुतेक बीडचं ही बाब मोठ्या प्रमाणात मेडिकल प्रॅक्टिशनरचे लायसन्स सुद्धा जप्त करून त्यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा सीज केलेल्या आहेत. आदरणीय जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष देवकर साहेब यांचे ग्रामगीता देऊन स्वागत करा. आणि कार्यक्रम होता हा खरोखर अत्यंत महत्वपूर्ण असा आहे, कारण आपल्याला नवीन वर्षात जे ठरले की आपल्या कुटुंबापासून आपल्याला कायद्यांची जर माहिती असेल, आपल्याला स्वतःला माहिती असेल, तर आपण स्वतःला आणि समाजाला त्यातून काहीतरी जागृती देऊ शकतो. सन 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका न्यायालयीन प्रकरणात एक दिशानिर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न उपस्थित असा झाला होता की वेळोवेळी बलात्कार होतात, अन्याय होतात, कोणाच्या अंगावर ॲसिड फेकलं जातं, मग अशा व्यक्तींना फक्त कोर्टात दाद मागितल्यानंतर काय व्हायचं, फक्त शिक्षा द्यायची किंवा सोडून द्यायचं, निकाल होईल तर तो कोणातरी शिक्षा होईल किंवा कोणीतरी सुटेल. तर आजचा जो कार्यक्रम आहे माहिती व जनसंपर्क हा जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, या विभागाचं कामकाज शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे.